नमस्कार. वृक्षायुर्वेदाच्या परिचयाच्या या एका वेगळ्या प्रकरणात आता आपण प्रवेश करतो आहे. या प्रकरणामध्ये आपण उपवन विनोद या संहितेमध्ये जे श्लोक आलेत ते श्लोक वाचूयात आणि त्याचं भाषांतर समजून घेऊयात. एक एक श्लोक वाचीन, त्याचं भाषांतर वाच समजावून सांगेन आणि त्यातला जो एक छोटासा ज्याला संस्कृतमध्ये अधिकरण म्हणतात त्याच्यावरती आपण थोडं भाष्य करूयात. पहिला श्लोक, अथ उपवन विनोदः पुसाम सर्वसुखैक साधन पराः सौंदर्य गर्वोद्धुर क्रीडा लोल विलासिनी जनमन स्फीत प्रमोदावहा गुंजद भृंग विनिद्र पंकज भरस्फालोल्लस दीर्घिका युक्तः संति गृहेषु यस्य विपुला रामः स पृथ्वीपतिः. याचा अर्थ असा, लोकांना सर्व प्रकारच्या सुखांचे साधन प्राप्त करून देणाऱ्या आपल्या सौंदर्याच्या गर्वाने उन्मत्त होऊन क्रीडा करणाऱ्या अशा चंचल विलासिनींच्या मनाला भरपूर आनंद देणाऱ्या भोंगे ज्यामध्ये गुंजारव करीत आहेत अशा निद्राधीन कमळांनी बहरलेली तळी ज्यामध्ये आहेत अशा पुष्कळ बागा ज्याचे घरात आहेत तोच खरा राजा. दुसरा श्लोक, नवम वयो हारी वपुर्वरांगनाहा सखा कलावित कलवल्लकी स्वनहा धनम हि सर्वं विफलं सुखैषिणो विना विहारोपवनानि भूपतेहे. याचं भाषांतर, सुखाची इच्छा करणाऱ्या राजाकडे विहार करण्यासाठी उपवन नसेल तर त्या राजाचे तरुण वय, सुंदर शरीर, सुंदर युवती, कलासंपन्न असा मित्र, बासरीचा मधुर स्वर आणि इतकेच काय पण त्याचे सर्व धन या सर्व गोष्टी व्यर्थच आहेत. तिसरा श्लोक, शास्त्राणि तावदवलोक्य मया मुनीनां अर्थस्स एव गदितः परमार्थयुक्त्या एनं विलोक्य निखिलञ्च विचारयन्तः संतस्वभावसरला मुदमाप्नुवन्तु. भाषांतर असं, म्हणून मुनींनी रचलेल्या अनेक शास्त्रांचे अवलोकन करून मी मोठ्या युक्तीने तेच ज्ञान सांगत आहे. हा ग्रंथ पाहून आणि त्यावर संपूर्ण विचार करून सरळ स्वभावाचे विद्वान आनंदी होतील. हे तिसऱ्या श्लोकाचं भाषांतर. हे जे पहिले तीन श्लोक आहेत हे थोडंसं प्रस्तावना अशा प्रकारचे श्लोक आहेत. मागच आपण असं पाहिलं की हा जो उपवन विनोद नावाचा स्वतंत्र ग्रंथ नाही आहे, तो एका व्यापक संहितेचा एक भाग आहे. त्याच्यामुळे याची सुरुवात जी राजा धनवान पुरुष तर ती त्या संदर्भाने समजून घेतली पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. आता याच्या पुढे ही प्रस्तावना झाली, आता वृक्षांचे महात्म्य सांगतायत. एक एक श्लोक पाहूयात. आता हा चौथा श्लोक आहे, अथ तरुमहिमा
बहुभिर बतकिन जातैहि पुत्रैर धर्मार्थ वर्जितैहि वरमेकः पथितरु यत्र विश्रमते जनः। याचा अर्थ असा की धर्म आणि अर्थ यांनी विरहित अनेक पुत्र असून काय बरे उपयोग, त्यापेक्षा जेथे पांथस्थ विश्रांती घेतात असा रस्त्यावरचा एक वृक्ष बरा। पाचवा श्लोक वाचूयात। दशकूप समावापी दशवापी समो हृदः दशरथ समो पुत्रो दशपुत्र समो द्रुमः। दहा विहिरींसमान एक लहान तळे असते, दहा लहान तळ्यांसमान एक डोह असतो, दहा डोहांसमान एक पुत्र असतो आणि दहा पुत्रांसमान एक वृक्ष असतो। पुढचा श्लोक वाचूयात। क्रीडारामं तु यः कुर्यात् उद्दाम फलसंयुतं स गच्छेत् शंकरपुरं वसेत् तत्र युगत्रयम्। जो क्रीडा करण्यासाठी अमर्याद फळांनी युक्त असे उद्यान तयार करतो तो शिवाच्या निवासस्थानी जातो आणि तेथे तीन युगे वास करतो। अर्थात ही मृत्यूनंतरची भूमिका आहे। त्याच्या पुढचा श्लोक वाचूया। एतत् सर्वं परिज्ञाय वृक्षारोपं समाचरेत् धर्मार्थकाममोक्षाणां द्रुमेभ्यः साधनं यतः। असं भाषांतर असं हे सर्व लक्षात घेऊन वृक्षांचे रोपण करावे, कारण वृक्षांमुळेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची सिद्धी होत असते। आता इथे आपण पाहिलं की वृक्षाचं महत्त्व हे एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे। म्हणजे चौथ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की एक थोडंसं तुलनात्मक केलं आहे की ज्यांच्याकडे धर्म नाही आणि अर्थ नाही असलेले मुलांचं काय करायचं आहे, त्याच्यापेक्षा अशी मुलं बरी, अशा मुलांपेक्षा एक वृक्ष बरा, हा एक भाग सांगितला। मग त्यातलंच वेगळी तुलना आपण केली की दहा विहिरींसमान तळ, दहा तळ्यांसमान एक डोह, म्हणजे या सगळ्या त्या एक परंपरेने झाडाचं महत्त्व किती आहे हे सांगितलं आहे। आणि वेगळं एक त्याला धार्मिक श्रद्धेचा भाव जोडला आहे की मृत्यूनंतरची जी गती आहे ती मिळण्याची एक दिशा सांगितलेली। आता हे असेच श्लोक अन्यत्र पण आलेले असतात। जसं एक भविष्य पुराणामध्ये एक श्लोक सांगितला आहे, यस्तो वृक्षं प्रकृते छाया पुष्प फलोपमं पथि देवालये चापी पापात् तारयते पितृन् कीर्तिश्च मानुषे लोके प्रत्यमिति शुभं फलम्। अर्थ स्पष्ट आहे। सावली आणि फुलं देणारा असा जो झाड रस्त्यामध्ये किंवा देवळामध्ये लावेल, देवळापाशी लावेल, तो पितरांना पापापासून दूर नेतो आणि या लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करतो, असे एक भविष्यपुराणामध्ये केलं। त्या भविष्यपुराणामध्येच वृक्षांची तुलना अनेक पुत्रांशी केली आहे। शतैः पुत्र सहस्राणाम एक एव विशिष्यते।
शंभर किंवा हजारो मुलांपेक्षा एक विशिष्यते, कामयेन रूपये द्विपरा एक द्वि त्रि प्रसंख्या. कुठला मुलगा जो एक किंवा दोन किंवा तीन याच्या याप्रमाणे झाडं लावतो. त्या पुढे जो चर्चा आली की हे सर्व लक्षात घेऊन वृक्षांचे रोपण करावे, कारण वृक्षांमुळेच धर्मार्थ काम यांची सिद्धी होत असते. आता इथे भविष्य पुराणातही असंच एक थोडंसं सांगितलं आहे, अतीत अनागताशात पितृंस स्वर्गतो द्विज तारयेत वृक्षरोपीच तस्मात वृक्षं प्ररोपयेत. किंवा मत्स्यपुराणामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी सांगितलं आहे, यश्चैकमपि राजेंद्र वृक्षं संस्थापयेन्नरः सोपि स्वर्गे वसेद राजन अन्यवत इंद्रायुतत्रयम् भूतान भव्याश मनुजान स्तारये द्रुम संमितान परमां सिद्धिमाप्नोति पुनरावृत्ति दुर्लभाम. आता मत्स्यपुराणात जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन वेगळी छटा सांगितली की पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म त्याला प्राप्त होत नाही. ते ह्याची सुरुवात जेव्हा झाली आपली त्या प्राथमिक प्रस्तावनेनंतर वृक्षांचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. आता हे महात्म्य जे सांगितलं जात आहे ते थोडंसं ज्याला सामान्य महात्म्य म्हणता येईल असं आहे. मी याची लक्षात घ्यायला पाहिजे एक ग्रंथाची रचना. पहिल्यांदा काय एक प्रस्तावना केली, त्याच्यानंतर वृक्षांचं महात्म्य सांगितलं आहे. याला आमच्या आयुर्वेदाच्या भाषेत म्हणतात सामान्य महात्म्य. सामान्य म्हणजे एक सर्वसामान्य एक झाडं लावणे अशा एक विषयाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे जो भाग येतो आहे त्याच्यामध्ये एकेका झाडाच्या संबंधाने काहीतरी विशेष सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रस्तावना झाली, प्रस्तावनेनंतर वृक्षांचं महात्म्य हे सामान्य पद्धतीने म्हणजे सगळ्या एकूण वृक्षजाती वृक्षारोपण या विषयाचं महत्त्व सांगून झालं. त्यात आपण यातलंही पाहिलं आणि भविष्य पुराणांमधलं किंवा मत्स्यपुराणामधलाही काही भाग आपण पाहिला. आता पण हा सुद्धा एक मी असं म्हणलं की तो एक सामान्य भाग आहे. आता याच्या पुढचं जी सुरुवात होते त्याच्यामध्ये एकेका झाडाचं काहीतरी विशेष महात्म्य सांगितलेलं आहे, ते आता आपण पुढच्या सत्रामध्ये समजून घेऊयात.